या सगळ्या प्रकरणामुळे डोकं फिरायची वेळ. अरे त्यांना समजावलं ना काहीतरी तोडगा निघाल्याचं. दादा भैरवीताई कुठे? ही आई आणि बाबांच्या बरोबर ऍडव्होकेट रणदीबाईंकडे गेली. ऍडव्होकेट रणदीबाई? हो. मी आणि जयानी बाबांना खूप समजावलं. त्या बाईचे बिनबुडाचे आरोप सहन करण्यापेक्षा आपण तिला तोडीस तोड उत्तर देऊया. अब्रू नुकसानीचा दावा ठोकूया तिच्यावर. बाबांना ही गोष्ट पटली म्हणूनच ते रणदीबाईंकडे गेलेत. दादा आता या सगळ्याची काहीच गरज नाही. म्हणजे? आई महालक्ष्मी हे प्रकरण आता इतकं वाढू नाही देणार. मी आता गावदेवीच्या देवळात जाते. देवीला आपल्या घराण्याच्या सुखासाठी दान मागणार आहे. मी तिला शेवटचं साकडं घालणार आहे. हवं तर माझी आवती घे, पण किर्लोस्कर घराण्याचा तेजपुंज यज्ञ कधी शांत होऊन देऊ नकोस. जानू हो जया, आज माझं काय होईल काय नाही मला नाही माहित, पण जर काही विपरीत घडलंच तर या घराला सांभाळून घ्या. जानकी तू हे काय बोलतेस? अगं इतकं सगळं छान चालू असताना आपल्यापैकी कुणी वेगळं होणं हे देवीलाही आवडणार नाही. तू एक काम कर, जयाला तुझ्या बरोबर घेऊन जा. नाही नको, मी आता माझ्या बरोबर कुणालाही घेऊन जाणार नाही. ही लढाई मी माझ्यापुरती एकटीपुरती मर्यादित करून घेतली. जर मी जिंकले तर आपलं अख्खं घराणं जिंकेल, पण जर मी हरले तर एकटी जानकी हरेल. जानू अगं तू काय बोलतेस मला काहीही कळत नाही. तुम्हाला माझी तळमळ दिसतीये ना, इतकं पुरेसं आहे माझ्यासाठी. जानकीताई नाना इतक्या रात्री कुठे निघालात? गावदेवीच्या देवळात. देवीच्या देवळात? पण हो पुढल्या 15 मिनिटात तिथल्या गाभाऱ्याचं दार सुद्धा बंद होईल. मला माहितीये नाना, देवीच्या दरबाराचं दार बंद व्हायच्या आत किर्लोस्करांच्या सुखाचं दार उघडून यायचंय मला. नाना मला आशीर्वाद द्या, मी जे काही करायला चाललीये यात यश मिळू दे मला. जानकीताई माझा आशीर्वाद माझ्या शुभेच्छा तुमच्या बरोबरच आहेत, आणि तुम्ही उचललेलं पाऊल तुम्हाला यशाकडे नेणारी यातही शंका नाहीये. पण या इतक्या रात्री तुम्ही वाड्याच्या बाहेर पडल्यामुळे मन धास्तावत आहे माझं. मला कसली काळजी करू नका, किर्लोस्करांच्या सुना म्हणजे वाघिणीत वाघिणी. त्या जरी इतक्या रात्री वाड्याबाहेर पडल्या ना तरी त्यांची शिकार करणं एऱ्यागेऱ्याचं काम नाहीये. नाना एक विनंती होती हो. जानकीताई विनंती कसली करताय, आज्ञा करा. नाही नाना, गरजेतून जन्माला येते ती विनंती, आज्ञा नव्हे. भैया साहेबांना सांभाळा, या बाईच्या प्रकरणामुळे ते पुरते खचलेत, खूप दुखावले गेलेत ते. त्यांना खचू देऊ नका नाना, ते जर सावरले तरच हे घर सावरलं जाईल. जानकीताई पण तुम्ही असं निर्वाणीचं का बोलतात? नाना काही गोष्टी आपल्या नकळतपणे आपल्याकडून बोलल्या जातात. असं म्हणतात की त्याला परमेश्वराचा आधार असतो, तसंच असावं कदाचित. जानकीताई तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. नाना आपल्या घरावरचं हे संकट मी संपते, पुढच्या संकटांच्या वेळी मी तुमच्या बरोबर असेन नसेन नाही माहित मला. सांभाळा.